निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शुभम भवतु शुभम। शुभम भवतु शुभम भवतु शुभम शुभम। शुभम भवतु शुभम भवतु शुभम। तुम्हा चौघांना पाहून खूप आनंद झाला। चला बसून बोलू। रेवन आता बोलायला ना ग, पर ही दिवाळी जर पार पडली तर बरं होईल। या दिवाळीतच निर्णय होईल। रेवन तुला सगळं माहीत असल्यासारखं काय बोलतोस? आहो ताई, त्याला ठाव असलच की। तुम्ही त्याला त्या अघोरी माणसांबाबतीत का विचारत आहात? आमची श्रद्धा आहे का रेवन बेगर दुसरं कोण आहे जो त्यासने पुरून उरल? अहो पण या खेळात माझ्या रेवनला काही झालं तर? अगं त्याला काय बी होणार नाही।
त्याचे गुरु आहेत की संग? तुम्ही काहीही करायची आवश्यकता नाही. श्री मच्छिंद्रनाथ आहेत, ते या गावाला काही होऊन देणार नाही. वासू ताई, आम्हाला बी रेवणला त्रास द्यायला आवडत नाही. लोकांचा जीव धोक्यात आहे म्हणून काळजी वाटते. आता निघतो आम्ही. वय उगसाना सुदीला त्रास नको द्यायला. तुमचे कार्य कसे सुरू आहे? रेवणवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. आपण त्याला ज्या सिद्धी दिल्यात त्यानंतर त्याला त्याच्या पुढे घेऊन गेलो आहे. आता तू त्याच दृष्टीने साधना करतो आहे. मी गुरुवर यांसोबत आहे, त्यांची सेवाही होते आहे. आणि जीवांच्या कल्याणाचं कार्य सूक्ष्म देहाने जिथे जिथे करणं शक्य आहे तिथे ते सुरू आहे. जालिंदर, कानिफ. गुरुवर, जिथे जिथे मनुष्य संकटात आहे तिथे तिथे पोहोचून आम्ही ते दूर करतो आहोत. खूप कार्य आहे, त्यासाठी अव्याहत काम करावं लागेल, ते संपणारे नाही. दैविक, आदी दैविक संकटांना सामोरं जाताना त्या पराभूत होतात, तिथे आमची जास्त आवश्यकता आहे. तुम्ही नाथ परंपरेचे कार्य उत्तम करत आहात ते मी पाहत आहे. मुख्यतः दोन गोष्टी सांगणार आहे. पहिली, जे अघोर साधना करत आहे त्यांना ती करू द्यावी. पण दोन स्वतंत्र विश्व आहेत, ती तशीच वेगळी असू द्या. ती एकत्र आली की गोंधळ होणार.
ही ही साधना आहे, परंतु त्यातून मनुष्याचे जीवसृष्टीचे हित हे त्यांनी पाहावे। मच्छिंद्र ये हे का सांगत आहे, ध्यानात येत आहे? होय गुरुवर। रेवण जिथे राहतो आहे तिथे हा प्रश्न उद्भवला आहे। तात्काळ निर्णय घ्यावा। होय गुरु। आता पूर्व तयारी करायला घ्या। आणखीन एक नाथ अवतरले आहेत। कुठे केव्हा? हे तरुण आहे, परंतु त्यांना ठाऊक नाही ते कोण आहे। आपण आज्ञा करावी गुरुवर। मच्छिंद्र, रेवणला साधनेसाठी बसवा। आणि तिथून दोघे प्रस्थान करा, विलंब नको। मच्छिंद्र, गोरक्ष, जिथून संकेत निघेल त्या दिशेने निघा। जालिंदर, कानी यांना जी संतभूमी होणार आहे तिथे तुम्हाला कार्य करायचं आहे। जशी आज्ञा गुरुदेव। परंतु आणखी एक नाथ हा उतरले आहेत, त्यांच्याविषयी काहीच ठाऊक नाही। त्याला कारण आहे। ताई, या गावात जाऊन येतो। हाडकणार नाही असं बघ। वय इकडे ये। कुठे जवळ काम करूनच ये।
जातो. गुरुवर, आपण सांगितलेलं सर्व कार्य आम्ही निश्चितच पार पाडू. आपला केवळ आशीर्वाद असू द्यावा. आशीर्वाद आहे. नाथ संप्रदायाचे कार्य म्हणजेच माझे कार्य. श्री महादेवाचे कार्य गुरुदेव, जे नाथ अवतरले आहेत ते कोण आहेत हे पाहण्याची उत्सुकता आहे. त्याची पहिली भेट ही मच्छिंद्र आणि गोरक्ष तुमच्याशीच होईल. हे प्रभू, मनुष्य आणि त्याचे कल्याण तर आहेच, परंतु त्याचबरोबर मुख्य जीवांचेही कल्याण आमच्या हातून घडो हीच प्रार्थना. आशीर्वाद आहे. नमस्कार करतो. शुभम 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 शुभम. लवकर भेटू. गुरुवर, श्री दत्त महाराजांची भेट झाली. आता आपल्याला पुन्हा प्रस्थान करावं लागेल. होय गोरक्षा, सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे सत्याला टिकवायचं असेल तर असत्याला बाजूला सारावंच लागेल. गुरुवर, रेवणला जितके ज्ञान दिले आहे त्यानंतर त्याची साधना सुरू व्हावी आणि आपण पुढच्या कार्याला प्रस्थान करावं असं वाटतं. होय, रेवणसाठी खूपसा काळ एकाच ठिकाणी वास्तव्य झालं आहे. आता रेवणला सोडून जाण्याची ही वेळ लवकरच येईल. हा क्षण कधी ना कधी येईलच गुरुवर. ते सगळं अवघड आहे परंतु रेवण ह्यातून तयार होईल. नंतर शरीराने आपण जरी नसलो तरीही त्याच्या पाठीशी आपण कायम उभे आहोत. होय गुरुवर. Thank you.
Thank you.